घाटनांद्रा येथे एका कुटुंबाचं घर आणि समोरच बाजूला जनरल स्टोर आहे अल्पवयीन मुलगी दुकानात बसलेली असताना आरोपीने तिथे येऊन मुलीचा विनयभंग केला असून आरोपी विरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दिवाळी अगोदर घराची रंगरंगोटी करावी म्हणून आई वडील घराच्या आतल्या खोलीत रंगरंगोटी करत असताना समोरील जनरल स्टोअर्सवर यांची लहान तेरा वर्षाची मुलगी बसलेली होती यावेळी काल सायंकाळी अकरा वाजता ही चिमुकली घरात पळत आली आणि रडत बसली असता तिच्या आईने विचारले तर काय झाले तिने काहीही न सांगता दरवाजा लागला असं सांगून रडत बसली तेव्हा तिच्या आईने दुकानात बघितले असता नेहमीचा ग्राहक गावातील ट्रेलर रऊफ रेहमान शाह हा दुकानात उभा असलेला तिला बघायला मिळाला यावेळी तिने काही सामान देखील त्याला दिले आणि ती परत त्या कामाला लागली संध्याकाळी साडेपाच वाजता या मुलीने घाबरत आपल्या आई वडिलांना सर्व हकीकत सांगितली यावेळी आई वडिलांनी जनरल स्टोअर्स मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले तेव्हा ग्राहकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचं निष्पन्न झालं या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सिल्लोड पोलीस ठाणे ग्रामीण येथे रितसर तक्रार दाखल केली आहे आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी तात्काळ अटक करून आज न्यायालयात हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे अक्रम देशमुख एम न्यूज घाटनांद्रा